प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी के पुण्यतिथि के अवसर पर राजूरा में विधायक सुभाष धोटे की मौजूदगी में कोरोना के नियमों का पालन करते हुए अन्य मानवरों ने भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण की। पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी जी के पुण्यतिथि पर देश भर में श्रद्धांजलि दी जा रही है। कंप्यूटर का तंत्र ज्ञान पहली बार भारत में लाने का श्रेय पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी को जाता है। इसी उपलक्ष्य में चंद्रपुर जिले के राजूरा तहसील में श्रद्धांजलि का कार्यक्रम आयोजित किया गया है। विधायक सुभाष धोटे की अध्यक्षता में दिए गए श्रद्धांजलि कार्यक्रम में कोरोना के नियमों का पालन करते हुए नगराध्यक्ष अरुण धोटे, उप नगराध्यक्ष अतुल देशपांडे, तालुका अध्यक्ष रंजन लांडे, पूर्व नगराध्यक्ष स्वामी येरोलवार के साथ अन्य मान्यवर मंच पर उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत में पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी जी की प्रतिमा को माल्यार्पण किया गया तथा सभी मान्यवरों ने पुष्पांजलि अर्पित कर उन्हें श्रद्धांजलि दी। इस मौके पर सर्वप्रथम नगराध्यक्ष अरुण धोटे ने अपने विचार व्यक्त करते हुए कहा, कांग्रेस किंवा गांधी घराणा हे किती खराब आहे आणि या देशामधील नवीन तरुण युवकाच्या माध्यमातून त्यांची दिशा भटकावी म्हणून गांधी घराण्याबद्दल वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये अनेक असे गाराडे भाजपवाले लिहित असतात, परंतु झालाना दुबांचा आपल्या देशामध्ये गांधी घराण्याने जो त्याग केला पंडित नेहरूपासून इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, संजय गांधी अपघातात गेले आणि आता राहुल आणि प्रियंका आहे असं एक महान घराणं जे आपल्या काँग्रेससाठी शहीद झालेले लोक आहेत त्यांना मी आजच्या दिवशी त्यांची जी हत्या झाली त्याचा निषेध करून मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि याचे जे विचार राजीव गांधीचे जे आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी ते विचार समोर घेऊन जाऊन कसं पक्ष आपल्याला बळकट करता येईल आणि या पेंडेमिकमध्ये सध्या महामारी सुरू आहे या महामारीमध्ये आपण जनतेला आव्हान करत आहोत, सरकार आव्हान करत आहे, मोठ्या प्रमाणात लोक मरत आहे, अशा प्रसंगी आपण सुद्धा समाजाचं काही देणं लागतो म्हणून आपण सुद्धा सहकार्य केलं पाहिजे असं म्हणत नाही की आर्थिक सहकार्य करा, परंतु जनतेला अवेअरनेस करणं, जनतेला सांगणं फार महत्त्वाचं आहे। बरेचसे लोक काही समजून घेत नाही, काही ना आम्हाला ताबा झाला म्हणते, व्हायरलच आहे म्हणते, टेस्ट करतच नाही, अंतर ठेवत नाही, मास्क घालत नाही। मी तर शहरामध्ये सकाळी सायकलनं फिरतो, बऱ्याच लोकांना चपडीवर लोक बसून राहतात, लेबर असो कोणी असं ना त्यांना मी तिथल्या तिथं झापतो आणि समजव जर बाबा मास्क लाव। महिला शहराध्यक्ष संध्या चांदेकर ने पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय राजीव गांधी जी के किए गए कार्यों की सराहना करते हुए कहा, अपने अध्यक्षीय भाषण में विधायक सुभाष धोटे ने गांधी परिवार के बलिदान को याद किया। स्वर्गीय राजीव गांधी के बारे में अपना मनोगत व्यक्त करते हुए कहा कि कुछ नेता ऐसे होते हैं जो लोगों के हृदय पर राज करते हैं। स्वर्गीय राजीव गांधी का एक पायलट थे, विमान चालक होते, विमान चालवताना त्यांच्या मागे प्रधानमंत्र्यांचा मुलगा म्हणून प्रधानमंत्र्यांचा मुलगा याची छापी तुम्ही कल्पना करा, तेव्हा तुम्ही सभापती होत्या, सभापतीचा मुलगा, सभापतीचा नवरा, सभापतीचा नातू, सभापतीचे नातेवाईक, आमदाराचा मुलगा, आमदाराचा नातू, अध्यक्षाचा मुलगा, सरपंचाचा मुलगा, सरपंचाचा भाऊ म्हटलं तरी गावामध्ये त्याच्या भागामध्ये अनेक ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं भले निर्माण होतं। तर प्रधानमंत्र्याचा मुलगा म्हणून याचं भले किती मोठं असं, परंतु हा मनुष्य विमानातून उतरल्या त्या पायलटच्या ड्रेसमधून सरळ त्याच्या सगळी
बाहेर सामाजिक रूम ऑफिस रूममध्ये जात होता, तिथून त्याच्या गाडीतून घरी जात होता, कोणाशीच ते बोलत होता. म्हणजे अशा प्रकारचं जीवन जगणारा मनुष्य त्याला प्रधानमंत्री शपथ घ्यावं लागली. कारण प्रधानमंत्री शपथ घेणं अत्यंत आवश्यक होतं, कारण देश आमचा जळत होता. दिल्लीमध्ये रोज सकाळ संध्याकाळ मोर्चे पडत होते, देशामध्ये मोर्चे पडत होते, अनेक ट्रेन थांबून ठेवल्या होत्या, अनेक ठिकाणी दंगे झाले होते. अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय राजीव गांधींनी दिल्लीमध्ये फिरून प्रधानमंत्री शपथ घेतल्याबरोबर दिल्लीला काबूमध्ये आणलं, देशाला काबूमध्ये आणलं, पंजाबला काबूमध्ये आणलं. आणि त्या माणसानी त्या 5 वर्षाच्या काळामध्ये तो होतो ना भविष्य ते कोणी विचार नाही केला या मोबाईलबद्दल, कोणी विचार नाही केला त्या कॉम्प्युटरबद्दल, कोणी विचार नाही केला नेटबद्दल, इंटरनेटबद्दल, कोणी विचार नाही केला इस्रोचं जे यान दिलं त्याच्याबद्दल. म्हणजे अनेक लोक त्याच्यावर टीका करत होती की या देशामध्ये बेरोजगारी येईल, ह्या कॉम्प्युटरमुळे लोक हे होऊन जातील, लोक ते होऊन जातील. त्यांची कशाची पर्वा न करता या माणसांनी श्याम पित्रोदा नावाचा एक त्यांनी सल्लागार झाला होता त्याच्या मातृकीने त्या देशामध्ये एवढी मोठी क्रांती घडवून आणली. आणि ती क्रांती त्यावेळेस जे लोकांचे टीकाकार जरी झाले पण त्या क्रांतीचं महत्त्व आता लोकांना पटवून आलं. इस कार्यक्रम में अन्य मान्यवरों में ज्येष्ठ नेता अशोकराव देशपांडे, साईनाथ बतकमवार, ओबीसी ग्रामीण जिला अध्यक्ष नंद किशोर वाड़ई, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, नगर सेवक हरजीत सिंह संधु, गजानन भटारकर, सीनियर सदस्य अजय बतकमवार, सेवादल अध्यक्ष दिनेश करनेवार, महिला कांग्रेस तालुका अध्यक्ष कविता उपरे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, निर्मला कुड़मेथे, सुमित्रा कुचनकर, शुभांगी खामनकर, योगिता भोयर, पूनम गिरसाड़वे, शंकर गोनेलवार, शबीर पठान, सैयद साबिर, एडवोकेट रामभाऊ देवीकर, राहुल चाहरे, कोडू सातपुते, विकास देवालकर, धनराज चिंचोलकर, युवक कांग्रेस के शहर अध्यक्ष अशोक राव, युवक कांग्रेस के तालुका अध्यक्ष संतोष शेंडे, जगदीश बुटले के साथ अनेक मान्यवर उपस्थित थे. कार्यक्रम का संचालन तथा आभार प्रदर्शन प्रफुल्ल शेंडे ने किया. सी टी वी के लिए हमारे विशेष प्रतिनिधि राजू अनुने के साथ कृष्ण कुमार की रिपोर्ट.